नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण आणि मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आजच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली फिल्म बुलबुल या मूवीचं आपण आज रिव्ह्यू करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, बुलबुल ही मूवी बघण्यायोग्य आहे की नाही ते. पण हे जाणून घेण्याआधी, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बुलबुल ही मूवी साधारणपणे 1 तास आणि 35 मिनिटांची आहे आणि या मूवीमध्ये तुम्ही बघू शकणार आहात अविनाश तिवारी, राहुल बोस आणि तृप्तीला. आता ही गोष्ट 1881 ची आहे, बंगाल येथील, जिकडे बुलबुल हिचं लग्न केलं जातं आणि ते लग्न तिच्यापेक्षा खूप मोठ्या माणसाशी केलं जातं, म्हणजे तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी केलं जातं. आणि बुलबुलला तेव्हा काही समजत नाही आणि ती तिच्याच वयाच्या एका सत्या नावाच्या मुलाशी प्रेम करते. आता ऑब्व्हियसली बुलबुलच्या नवऱ्याला, म्हणजेच राहुल बोसला, हे प्रकरण आवडत नाही, हे प्रेम प्रकरण आवडत नाही आणि म्हणून तो काही ना काहीतरी कांड करून सत्याला लंडनला पाठवतो. आणि खूप वर्षानंतर जेव्हा परत सत्या आपल्या गावी येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या गावात खूप मिस्टेरियस वे मध्ये खून होत आहेत लोकांचे. आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं असतं की हे जे खून सगळे होत आहेत हे एका चुडेलनी केलेले आहेत आणि म्हणूनच सत्या हा या सगळ्या मर्डर्सचे इन्व्हेस्टिगेशन करायला लागतो. मग आता नक्की कोण आहे जे हे सगळे खून करत आहे, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला नेटफ्लिक्स जॉईन करून त्याच्यावर ही मूवी बघा. तेव्हाच 10-15 मिनिटांपासून आपण या फिल्म मध्ये फिल्मशी कनेक्ट व्हायला लागतो. आणि एक गोष्ट ही फिल्म बघताना अशी जाणवते की आपल्याला चांगलं वाटतं की इंडियन सिनेमा काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत आहे. मूवीमध्ये ज्या प्रकारे सस्पेन्स दाखवला गेला आहे त्याच्यावरून आपल्याला या 1.5 तासात इतर कुठेही आपलं लक्ष जात नाही, आपण फुल या मूवीमध्ये फोकस्ड असतो. या फिल्मसाठी जे कलर कॉम्बिनेशन वापरलंय, म्हणजे पिंक, रेड, येलो, हे बघताना ते सिनेमॅटोग्राफी त्याची बघताना आपण आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटते, कारण आपण असं एक्सपेरिमेंट या आधी कधी बघितला नव्हता. आता बरेचसे पुरुष त्यांच्या घरातल्या बायकांना स्वतःच्या पायाखालची धूळ कशी समजतात किंवा प्रत्येक घरातल्या स्त्रियांवर कसा अन्याय होतो हे या चित्रपटातून वारंवार हायलाइट केलं गेलंय. हाफ मध्ये काही थोडे असे अति इंटेन्स सीन्स आहेत जे आपल्याला कदाचित डिस्टर्बिंग वाटू शकतात, बट या मूवीला एका वेगळ्याच लेवलवर नेण्यासाठी हे सीन्स खूप फायदेशीर ठरतात. आता जशी जशी मूवी क्लायमॅक्स कडे जाते तसे तसे एक एक गोष्टी अनफोल्ड होत जातात की नक्की काय झालं होतं आणि आपल्याला शॉक लागण्यात, की मतलब हे ट्विस्ट आपण एक्सपेक्ट केले नव्हते, ते शॉक देण्यात या फिल्मचे मेकर्स च नक्कीच यश आहे. मूवी ओव्हरऑल तशी खूप चांगली आहे, मतलब ऍक्टिंग वाईज, डिरेक्शन वाईज किंवा राईट लिखाण जे झालंय या स्क्रिप्टचं. बट मला पर्सनली जर विचाराल तर शेवटचे 10 मिनिटं, म्हणजे जो क्लायमॅक्सचा पार्ट आहे, तो जरासा पटला नाही. ते आता का नाही पटलं ते मी तुम्हाला सांगितलं तर मग स्पॉयलर दिल्यासारखं होईल. सो इट्स बेटर की तुम्ही ती फिल्म बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि कदाचित मी काय म्हणतोय याची जाणीव तुम्हाला सुद्धा होईल. अनुष्का शर्मा जी प्रोड्युसर आहे या मूवीची, तिचं देखील आपण कौतुक करायलाच हवं, कारण या मूवीच्या माध्यमातून तिने 2 न्यू कमर्सला चान्स दिला आहे, म्हणजे बुलबुलचं कॅरेक्टर प्ले करणारी तृप्ती किंवा सत्याचं कॅरेक्टर ज्यांनी प्ले केलंय त्यांनीही उत्तम कामगिरी केलेली आहे. आणि खास करून एक डॉक्टरचं एक कॅरेक्टर आहे, त्यांचा स्क्रीन टाइम एवढा नसला तरी त्यांचं परफॉर्मन्स मला खूप आवडलं होतं. बट ओव्हरऑल जर तुम्ही विचार कराल की एक डिफरंट एक्सपेरिमेंट म्हणून अनुष्का शर्मा या फिल्मचे डिरेक्टर आणि रायटर या लोक आणि ऍक्टर सगळ्यांनी, या सगळ्यांनी खूप उत्तम काम केली आहेत. आणि नक्कीच बुलबुल ही फिल्म वर्थ वॉचिंग आहे आणि मी देतोय या फिल्मला 3 स्टार्स. मंडळी, आय होप तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल आणि जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.